त्यांचं फूड म्हणजे जसं आपल्याला कसं मला चिकन आवडतं त्यांना बांबू आवडतो असं मला चिकन आवडतं बांबू. गुड लाईफ. तर मी आता आहे कतरमध्ये. मी तसा शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या इंस्टाग्रामवरती, पण मी ब्लॉग नाही बनवला कारण की तेच होऊन जातं म्हणून ब्लॉग नाही बनवला येण्याचा कतर मुंबईवरून. मग इथे आलं तर म्हटलं की इथेच येऊन आता मी ब्लॉग स्टार्ट करते. तर आज आहे सकाळ झाली आणि आता आम्ही बाहेर पडलो. काल रात्रीच मी आले आणि आता विचार करतो सगळं बाहेर जाऊया फिरायला आणि अजून डिसिजन नाही घेतले की कुठे जायचं, म्हणजे असं जायचं कुठं जायचं आहे एवढं ठरलंय. तर बघूया आज फुल डे काय काय होत आहे आणि कुठे कुठे जातोय आणि काय काय करतोय ते. चला राम आहे बरं, बाय बाय. एक कॉर्निश आहे, हा इकडचा कॉर्निश आहे, हा पूर्ण कॉर्निश रोड आहे आणि म्युझियम आहे. तिथे खूप सारे असे डान्स वगैरे पण करतात या साईडला इकडे असे उभं राहून. मी पण केलेलं आहे, जमाया रील्समध्ये आहे. तर आता मला नीट आठवत नाही कुठले गाणं वगैरे केले, पण केलेलं आहे ते पण मी. आणि हे आहे फ्रंट व्ह्यू. सो ते रात्री छान लाईट वगैरे पेट राहत, पूर्ण लाईट असं रात्रीचं छान वाटतं एकदम. आला आहोत पांडा हाऊसला. पांडा हाऊस एक्झॅक्टली कुठे आहे काय लोकेशन मी तुम्हाला नंतर सांगतेच, बट मी पण फर्स्ट टाइम झालेली आहे. तर हे आहे पांडा हाऊस. आता आपण जाऊन बघूया पांडा आहेत किती आहेत काय ते. चला हाय फ्रेंड्स, आता आम्ही आलो पांडा हाऊस मध्ये अलकोरमध्ये, कतरमध्ये अलकोर आहे, अलकोरमध्ये आहोत. आणि प्लस ते चार्जेस आहेत तर 50 रियाल चार्जेस आहे पर पर्सन. तर आम्ही आता ऑनलाईन बुकिंग, इकडे बाहेर आम्ही इथं गाडी थांबवली तिकडूनच आम्ही ऑनलाईन बुकिंग केली. तर ऑनलाईन बुकिंग केली आहे तर 50 रियाल 50 रियाल चार्जेस आहेत पर पर्सन. तर बघूया आता चालला हे बघा इथे पांड्याचे छोटे छोटे पांड्याचे फुले इकडे नक्की आहेत पण ठेवले आहेत, असे छोटे छोटे पांडे पण ठेवले आहेत बघा. छान असं थंडीमध्ये मजा येईल उलट फिरायला ना इकडे मस्त. आता थोडी गरमी पडते चालू झाले पण ठीक आहे, चलते फोटो काढ ना पांडेपुर. आतला व्ह्यू खूप छान आहे. पांडा झोन पण आहे. तो बांबूच खातो ना.
हे आहे ना झू आहे. आणि स्पेशली पांडा बघण्यासाठी, तर चला पटापट जाऊ आणि माझ्या तुम्ही पण बघून घ्या आणि ज्यांना यायचं तर मी नंतर येऊ शकता या. बघा पांडा दिसतो तुम्हाला इथे पांड्या त्या चांगला तर तहान लागलो तिला म्हणून तो पाणी प्यायला इथे आला होता आणि तो पांडा आता इकडे चालला आहे. मला असं वाटतं पाणी पिलं आहे तर तू आता एक जेवेल किंवा तो झोपायला जातो तो झोपा ठीक आहे. आता विचार तर नाच तू डान्स पण करतो नाही मला स्टेज वाजतो आता सेट कर. मला असं वाटतं तो आता त्याने मला ओळखलं मे बी थांब. इकडे बघ झोपतोय आय थिंक झोप आली झोपतोय. कोण ठेवलं आईस्क्रीम चे कोण ठेवलं की खाल्लं. अरे कहना क्या चाहते हो ऊस आहे तो ऊस कसं करतोय पण बोलायचं की हा पांढरा आहे बघा व्हाईट आणि ब्लॅक ना तर याने का घातलं असं व्हाईट आणि ब्लॅक. बोलायचं आहे की ह्याचं ठीक आहे इज नॅचरल यांचं काय हे काय ब्लॅक अँड व्हाईट करून झालंय. काय म्हणत तुम्हाला म्हणजे काय ते असं म्हणून त्याने ओळखलं बघ त्याने बरोबर नाही त्याने ओळखलं मी ठीक आहे तुझं काय वरती कॉफी पिऊ पण बघू शकतो. अच्छा आपण कॉफी पिऊ आता मेल मेल आहे हा अच्छा मग तिथे फिमेल असेल अजून एक आहे ना त्या साईडला बघा किती क्युट आहे यार माझी टेडी बी आहे माझ्या टेडी बी फॉस असे माझ्या यार पांडाचं मला खूप आवडतात सॉफ्ट सॉफ्ट मला पकडा दिवस पकडलं असं गाल ते ओढून आलं असते आणि इथे वरती झोपायला चालली असं म्हणतात. तिथे फिमेल होतं आता इथे मेल आहे तर मेल पांडा पांडी पांडा बघूया चला पांडा पांडी मेल पांडू खोबो स्लीपिंग हा स्लीपिंग मेल आहे ना हा सेम तुमच्या इथे झोपलाय सेम आता व्यवस्थित दाखवते कसे झोपतात पांडा एकदम असे मस्त एक रिलॅक्स मध्ये सेम टू सेम.
सो फ्रेंड्स, मला एक क्वेश्चन आहे, म्हणजे माझ्या मनामध्ये जस्ट आता आलाय की हा पांडा म्हणजे मेल ह्याला इथे ठेवलंय आणि ती फिमेल तिकडे, तर म्हणजे असं का केलंय की तिला तिकडे ठेवलंय आणि याला इकडे ठेवलंय, म्हणजे वेगवेगळं असं का, म्हणजे म्हणजे एका ठिकाणी दोन्ही पांडा पांडी असं का नाही, पांडीच ना तिला, कोण आहे लोक, कहां से आते हैं, पांडी ना, पांडा पांडी असे का नाही आहेत, तर आता मी समोर सांगितलं की यांना विचारूया की असं काय आहे, तर मी विचारलं की मी पण सांगेन की त्यांनी मला उत्तर काय दिलं, आणि आणि ह्यांचं एकच काम आहे फक्त खायचं आणि झोपायचं, तर ह्यांना भूक लागली की ते उठतात, है ना, भूक लागली की उठतात, खातात आणि परत झोपतात, उठतात खातात आणि परत झोपतात, आणि त्यांना बांबू हे खूप आवडतं, बांडू बांबू बांडू नाही बांबू, सला हे दुःख काय खतम नाही होता बे, ते खातात पण बांबू आणि झोपले पण बांबू, पूर्ण बांबू बांबू झाले, मला त्यांचं प्रिय असं बांबूच आहे, तर हे बघा सर्व बांबूच बघा त्यांचं फूड, म्हणजे असं आपल्याला कसं मला चिकन आवडतं त्यांना बांबू आवडतं, असं आहे मला चिकन आवडतं बांबू, तर मला हा क्वेश्चन फक्त विचारायचा की की हे वेगवेगळं काय ठेवलं आहे आणि आतमध्ये पूर्ण असं थंड आहे, ए सी वातावरण आहे, मस्त झोपलंय आणि त्याचं उठायचं काही टाईम फिक्स नाही आहे, तर जेव्हा भूक लागेल तेव्हा ते उठणार, तर बघूया, पण हे का वाईट आणि ब्लॅक होणार मला ते कळलं नाही अजूनपर्यंत, हे काय आहे व्हाईट आणि ब्लॅक, ही आता फिमेल आहे ना, ही इकडे झोपले वरती, तर मी विचारलं रिझन की असं काय ठेवलं, तर त्यांनी सांगितलं की ह्या दोघांचं वय आहे ना 4 आणि 5 वर्ष, म्हणजे 4 इयर 5 इयर्स आहे, त्याच्यामुळे ह्या दोघांना असं वेगवेगळं ठेवलेलं आहे, आणि ह्यांची बेडरूम पण आहेत, आता दुपारी म्हणजे संध्या 3:30 नंतर ते त्यांच्या बेडरूममध्ये, म्हणजे दोघांचे वेगवेगळे बेडरूम आहेत, तर ते बेडरूममध्ये जाणार आपापल्या म्हणजे झोपायला बोलाल तसं पण झोपत असत, पण तसंही त्यांचं वेगवेगळं बेडरूम पण आहे असे, म्हणजे हे खाली असेल म्हणजे आमचं बेडरूम त्यांचं, तेव्हा हे असेल तिथे जाणार ते, तर हे वरती झोपलं आहे, ही वरती झोपली, ही फिमेल आहे ना, तर कुछ भी कर सकती, ती वरती मस्त रिलॅक्स होऊन काय मस्त पाळी मारताही शकतात, एकदम कडक मग झोपली ना, यांचं काही कळत नाही मला, हे व्हाईट आणि ब्लॅक घालून खाले, सो मी तुम्हाला मस्त की सगळं सांगितलं आहे की कसं कसं काय काय असतं, आणि मला ते छोटे बोलाय मला टेन्शन लागेल, मला वाटतं की असे मोठे मोठे वाटले, तर मला वाटतं की वय मोठे असते, तर छोटे छोटे 4-5 वर्षाचेच आहेत, आणि पूर्ण बांबू बांबूंचं सगळीकडे असं आहे, खूप छान मजा आली ॲक्च्युली. सो आता आम्ही इथे कॅफे एरिया आहे, तर आम्ही जर कॅफेमध्ये जातो, बघूया काहीतरी चहा वगैरे पिऊया, सॉरी चहा नाही, सॉरी इथे मला चहा दिसते, कॉफी वगैरे हां चहा भेटेल, चहा पण पिईन असं काय नाही, आणि ते सगळे पांड्याचं सगळंच लावलं आहे बघा ना, हे बघा मी असं विचार करते किचन तर घेईन मी उठे आले तर, एक मिनिट हां आले आले काय ते दाखवत आहेत प्रमोद, काय मग दाखवतोय पटकन मोबाईल पाडला तर तो तुम्हाला आणून देईल ना, ती आहे सॉरी ना ही ती आहे, वो लेडी कुछ भी कर सकती है, हां अच्छा ही बेडरूम आहे त्यांचं ना, पण ते खाली जाणार नाही आता, कधी 3:30 ते त्याच्या त्यांच्यावर डिपेंड आहे ना, ते उठणार तेव्हा जाणार, जेव्हा ते झोपेत उठतील तेव्हा असे ना रेस्ट करतात मस्त याची, बॉलच्या आतमध्ये गेलं पाहिजे म्हणजे 4 गेले, पण ऍक्च्युली आहे ना 4 नव्हते 5 झाले बोलते, 1 मिस झाला, 4 गेले बघा, 3 बाहेर गेले, मोठा भेटला असता, आम्ही आता दोन असं हात मध्ये होऊन हाय फ्रेंड्स,
तर आम्ही तिकडून आता पांड्या हाऊस मधून आलो आणि आम्ही आता कोणत्या बीचला आहोत ते प्रपोजल सांगेल, कारण की मला एकदम इंटरेस्ट सांगता येणार. तर कोणता बीच आहे? कोणता बीच आहे? फुवेरेत. आणि ही चेअर आहे, चेअरची सोय केली आहे मला यांना, म्हणजे इथे बसून मस्त की. आणि पाणी बघा एकदम सुंदर स्वच्छ, एकदम बीच आहे हा, एकदम स्वच्छ. आणि हवा आता 3 वाजले पण एवढी हवा येते ना मस्त की, आणि अजिबात गरम अजिबात काय होत नाही, सुन मस्त वाटते एकदम. सेटलमेंट चालू इकडे, ते वारा येत आहे मस्त की. फक्त थोडं ऊन आहे म्हणून, पण ऊन असं वाटत नाही आहे, फक्त पिका लावलं कारण किंवा डोळ्याला जरा ऊनच आहे. आणि अगदी अर्धे कसं पुरत एकदम शांत वाटते, थंड वाटते एकदम. आणि माझं मस्त, आणि अजिबात गरम होत नाही. काय होत गरम? मला नावच नाही, खूप वेळ ट्राय केलं फुवरेज 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 बोलता ट्राय कर, मला येतच नाही. आता मी मस्त की थोड्या वेळेला छान होती ना ट्राय करेन की मस्त असा की व्हिडिओ एकदम तरी एखादतरी व्हिडिओ बनवेन इकडे, एवढ्या बीचवरती आले तर एखादतरी व्हिडिओ बनवेन आणि इन्स्टासाठी व्हिडिओ बनवेन, तर बघूया चला. आता मी थोडं रिलॅक्स होतो कारण की कसं सारखा काय व्हिडिओ घ्यायला पण कंटाळा येतो, तर मग थोडं रिलॅक्स होतो, बसतो जरा शांत, नंतर भेटतो. बाय बाय. माझा हा आजचा पांडा हाऊसचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटन जाऊन नक्कीच क्लिक करा. बेल बटन क्लिक केलं की तुम्हाला माझे नेक्स्ट व्हिडिओ येतील ते लवकरच कळतील. बाय बाय.